कॉर्पोरेट मधले आपल्याकडे आहेत, वैशाल्य मॅडम त्यांचं एक थोडक्यात आपण एक एक्झाम्पल घेऊया. त्यांनी आता अचीव केलेलं आहे चांगलं, पहिली बॅच टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. कॉर्पोरेट मध्ये जॉब करत करत ते करतायत. सगळं तुमच्या गायडन्स आणि सरोजा मॅडमच्या गायडन्सने मदत मिळाली मला. विशाल सरांचं खूप चांगलं गायडन्स मला मिळालं. माझ्या टोटल आता 25 स्टुडंट झालेले आहेत. तुम्हाला माहितच असेल माझ्या मी करायचं ठरवलं होतं आणि मला करायचं होतं एक 25 ते 30 मुलांची बॅच. पण माझी 25 स्टुडंटची बॅच चालू झालेली आहे. मुलं व्यवस्थित बॅच मध्ये अटेंड पण करतात आणि मुलांना खूप मजा पण येते. मी काही ऍक्टिव्हिटी पण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या घेत असते याच्यामध्ये, तर मुलं खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात बॅच वगैरे. आणि सांगायला झालं माझं काहीच बॅकग्राऊंड नाहीये एज्युकेशन क्षेत्रातलं, मी कम्प्लिटली वेगळ्या बॅकग्राऊंडची आहे. पण मला माझं काहीतरी करायचं आहे भविष्यामध्ये, हे माझं एक स्वप्न आहे. मी मला आयुष्यामध्ये पुढच्या फ्युचरमध्ये नुसतं जॉबवर डिपेंड नाही राहायचं. माझं एक स्वप्न आहे की मला स्वतःचं काहीतरी इमेज बनवायची आहे, त्यामुळे मी मला हे क्षेत्र आणि मला शिकवायची आधीपासूनच चांगली आवड आहे. पण मला त्याचा एक्सपिरियन्स नव्हता आणि खरंच मला तुमच्या इथून खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स मिळालं आणि वेळोवेळी तुम्ही मला मोटिवेट केलं त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. विशाल सरांचे थँक्यू आणि सलुजा मॅडमचे सुद्धा थँक्यू. मुंबई सारख्या ठिकाणी कॉर्पोरेट मध्ये जॉब करणं म्हणजे सोपं असतं, खूप हेक्टिक शेड्यूल असतं किंवा टाइम आवर्स पण खूप असतात. आणि ते करत करत त्यांनी कॅम्पेन असेल फॉलोअप करणं, त्याचं रिपोर्टिंग ठेवणं, ह्या सर्व केलेले आहेत. आणि 25 जसं मनावर त्यांनी घेतलं होतं तसं 25 मुलांची त्यांनी बॅच चालू केलेली आहेत. आणि आमचं बोलणं झालेलं की ते सेकंड पण नंतर एक बॅच करणार आहेत, म्हणजे जॉब मॅनेज करत ते पण कॉर्पोरेट जॉब. म्हणजे कॉर्पोरेट जॉब म्हणजे फार हेक्टिक शेड्यूल असतं, टाइम टू टाइम त्याचं नियोजन असतं आणि आपण म्हणतो ना थोडा फ्री टाइम भेटत नाही तेवढा. तशा शेड्यूल मधून त्यांनी ते करत घर सांभाळत वगैरे त्यांनी हे अचीव केलेलं आहे. तर मॅडमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.